नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्यासमोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आज मी आपल्याला मच्छिंद्र दादा यांचा अनुभव सांगणार आहे. दादा म्हणतात, माझी जन्मदात्री आई आज माझ्या सोबत नाही, पण तिने मला दिलेला गजानन महाराजांच्या भक्तीचा वारसा माझ्यासोबत आहे व महाराजांच्या रूपात माझी आई सदैव मला आजही सर्व संकटात धीर देते. हा अनुभव जवळजवळ 35-40 वर्षापूर्वीचा, त्यावेळी माझे वय 10-12 वर्ष असेल. आम्ही गावाकडे राहायचो. गावाजवळूनच एक नदी वाहत. आमचे घर नदीपासून अगदी 10 मिनिटांच्या अंतरावर. त्यावेळी आमची आई व घराजवळील काही बायका हे दुपारचे जेवण वगैरे आटपून मग नदीवर कपडे धुण्यासाठी जात. मी पण शाळेतून घरी आलो की जेवण करून आईसोबत नदीवर जात. तिथे मनसोक्त पाण्यात खेळत एकदा असेच मी आईसोबत नदीवर गेलो होतो. त्यावेळी आई नदीत गुडघ्यापर्यंत पाणी असलेल्या ठिकाणी उतरून कपडे धुणे सुरू केले. मी आईपासून थोड्या अंतरावरच पाण्यात खेळत होतो. साधारणपणे 10-15 मिनिटं झाले असतील आईला कपडे धुण्यास सुरुवात करून. ती तिच्या कामात अगदी मग्न होती. तेवढ्यात तिला तिच्या एका पायाला काहीतरी गुळगुळीत वस्तू अडकल्याचे जाणवले. तिला प्रथम वाटले कदाचित नदीतील शेवाळ असेल, पण नंतर तिला जाणवले की ती गोष्ट तिच्या पायास घट्ट विळखा घालू लागली. तेव्हा तिने पाय जरा पाण्यातून उचलून पाहिला. तेव्हा तिला दिसले की तिच्या पायाला एक 4-5 फुटाचा सर्प घट्ट 2-3 वेळा वेटोळे मारून बसला आहे. ते पाहताच आई व शेजारी कपडे धुत असलेल्या बायकांचा थरकाप उडाला. काही बायका पटकन सर्व सोडून पाण्याच्या बाहेर निघून आल्या. आईला मात्र काहीच करता येईना. ती तशीच पाण्यात स्तब्ध उभी राहिली. जवळ 4-5 मिनिटे झाली तरी साप काही आईचा पायाचा विळखा सोडेना. डोक्यावर अगदी कडक ऊन होते. जीव कासावीस होऊ लागला. शेवटी आईने महाराजांना हात जोडले व म्हणाली, महाराज, आता या संकटातून तुम्हीच माझे रक्षणासाठी धावून या व सोडवा या संकटातून. माझ्या भक्ती व विश्वासाला तू अधिक बळकट कर. आई प्रार्थना करतच होती. तेवढ्यात आईच्या पायाला वेटोळ्या मारलेला सर्प ह्याला जवळील दगडावर एक बेडूक दिसला व तो पाहताच त्या सर्पाने आईच्या पायाचा विळखा सोडून त्या बेडकाकडे धाव घेतली व आई पटकन सुखरूप पाण्याबाहेर आली. सर्वांना खूप आश्चर्य वाटले. इतका वेळ त्या तप्त उन्हात भयंकर गरम झालेल्या दगडावर साधा एक पक्षी देखील बसला नव्हता. मग तो बेडूक कसा त्या तापलेल्या दगडावर अचानक येऊन बसला? तेव्हा आई म्हणाली, खरंच आज माझी हाक महाराजांनी ऐकली व माझ्या मदतीला धावून आले. माझी गुरु माऊली, तू भक्तवत्सल आहे याची पुन्हा मला जाणीव करून दिली. गण गण गणात बोते, जय गजानन श्री गजानन. तर दादा, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केलात. आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आपला आजचा प्रश्न विचारण्याची. आणि आपला आजचा प्रश्न असा आहे की खाली ओवीतील रिक्त जागा भरा. या --- महाराजांची होती भक्ती, म्हणून त्याची संतती मानू लागली समर्था. तर जिथे --- आहे तिथला शब्द तुम्हाला सांगायचा आहे. आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे माधव मार्तंड जोशी. आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे. पहिलं आयुष वाघ, 2 स्वाती मेतकर, 3 सीमा पाटील, 4 पल्लवी पाटोळे, 5 कृतिका गालिंदे, 6 उर्मिला दामले, 7 रविकिरण सौंदनकर, 8 सुवर्णा शिंदे, 9
रमेश काळे, 10 सुवर्णा पवार, 11 मीनाक्षी महाजन, 12 रश्मी धुरंदर, 13 बिट्टूस, 14 अमोल माळी, 15 राजेश फरांदे, 16 नम्रता शर्मा, 17 मंगेश पुरी, 18 सुरेश तिबडेवाल, 19 मंगला टिकले, 20 रेखा अहिरराव, 21 ज्योत्स्ना जाधव, 22 सविता चौगुले, 23 संगीता बाविस्कर, 24 कल्पना देशमुख, 25 विद्या वानखेडे, 26 पपिता बुरकंडे, 27 अशोक ओसावार, 28 कुसुम पडवळ, 39 तेजस्विनी आंधळे। तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा, बरोबर उत्तरं देत राहा। आणि जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा। त्याचबरोबर तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर तुम्ही ते मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमः, गण गण गणात बोते।